त्याने ज्या भावना व्यक्त केल्या, रवी अय्यराने ज्या भावना व्यक्त केल्या, गुरुमुख दास जगवानी भावना व्यक्त केल्या, आणि नरेंद्र जी पाटील यांनी भावना व्यक्त केल्या, त्या भावना एका शुद्ध नदीतूनच निघालेल्या पाण्यासारख्या, तिथं कुठेही भेसळ नाही, देर इज नो पोल्युशन ऍट ऑल विथ द वॉटर. खरं म्हणजे रिडेव्हलपमेंट हा शब्दच हा गणेश नाईकने आणला. नवी मुंबईमध्ये ज्या वेळेला शिडकोनी बांधलेली घरं प्रामुख्याने वाशीतील बीटेन वगैरे परिसर, जो रमेश शिंदे आमचा जुना नगरसेवक, त्या परिसरामध्ये त्यातून लोकांच्या झालेल्या अडचणीतून मार्ग काढण्याकरता तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांकडे, त्यावेळेला मी स्वतः संजू नाईक, संदीप नाईक आणि सागर नाईक, म्हणजे फॉर्च्युनेटली त्याला मी मंत्री होतो, संदीप संजू खासदार, संदीप आमदार आणि सागर नाईक महापौर होता. आणि विलासरावाने त्यावेळेला निश्चितपणे त्या लोकांच्या अडीअडचणी लक्षात घेता त्या गोष्टीला सहमती दाखवली. नवी मुंबईतला पहिला जो रिडेव्हलपमेंटचा कार्यक्रम सेक्टर 1 मध्ये गणेश टावर, भरत नकाते उपमहापौर यांच्या वॉर्डमध्ये झालाय, तो नवी मुंबईतला पहिला रिडेव्हलपमेंटचा टावर. आता गेल्या साधारणपणे 8-9 महिन्यापूर्वी नेरुल येथे दत्तगुरी सोसायटीच त्या ठिकाणी फाउंडेशन स्टोन मी त्या ठिकाणी, म्हणजे बिल्डिंग उभारायचं काम सुरू झालं. आणि आज ओम सिद्धी विनायक सोसायटीच्या लोकांचं हे रजिस्ट्रेशन झाले. निश्चितपणे या ठिकाणी कमिट केल्याप्रमाणे रवी अय्यरांनी सांगितलं, कुठला तो कुठली ती दिवाळी आहे का 2023 ला, निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्हाला चाव्या देण्यासाठी गणेश नाईक येईल हा विश्वास. रवी अय्यर सारखा चतुरस्त माणूस आहे, म्हणजे त्या ठिकाणी बिल्डर सोसायटीच्या नियमाप्रमाणे पीएमसी जो रिपोर्ट झाला, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट, म्हणजे पारदर्शकतेनं त्या ठिकाणी सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. FSI जास्तीत जास्त सोसायटीच्या लोकांना बेनिफिट जास्त, बिल्डरने बांधलेल्या बिल्डिंगा तुम्ही बघितल्या असतील. खरं म्हणजे ही जरी आपले जितूबाई आणि राजाबाई यांची जरी ती कंपनी केटी होम्स असती ना, तरी आता आजपासून आम्ही पार्टनर असतो बनगे समजूस. वो किसले कि ये जो टावर का काम परफेक्ट बनेगा, ये ध्यान देने के लिए हम लोग विदाउट प्रॉफिट पार्टनर, क्या बोले, प्रॉफिट के पार्टनर नहीं, इस सोसाइटी का काम सही ढंग से हो, हम लोग भी कभी एक एक महीना में चाय पीने के लिए आपके पास आएंगे. टाइम से मुझे विश्वास है आप लोग परफेक्ट काम करोगे, लेवल लाइन परफेक्शन रहेगी, जो स्ट्रक्चरल जो काम होगा, जो भी कुछ होगा परफेक्ट होगा. लेकिन आपका हौसला बढ़ाने के लिए और स्पीड उसको मिलने के लिए हम लोग सब लोग आएंगे. मैं आऊंगा, नरेंद्र पाटिल जी आएंगे, जगवानी साहब भी आएंगे, विजय लखानी जी भी आएंगे. जिस ढंग से आप लोग ताकत से आगे आगे काम बढ़ाते लेके जाओगे. अभी देखा अपने, आता अपन भी बगित किती, म्हणजे मी फक्त या आपल्या सोसायटीचं करार पत्र देण्यासाठी आलोय. आज जवळजवळ 5-7 सोसायटीच्या लोकांनी मला निवेदन दिली की आमचं रिडेव्हलपमेंट, तुम्हाला सुद्धा असा चांगला बिल्डर संदीप, या सगळ्यांची काळजी आहे, अशा प्रकारचे बिल्डर होते. अभी एक काम करू, अभी जितूभाई जैसे अभी बताया ना नरेंद्र पाटील ने कि हर साल में एक प्रोजेक्ट हो, हर साल में ना 6 महीना में एक प्रोजेक्ट शुरू करो, आपको हम पूरा मदद करेंगे. और दूसरी बात ऐसी, यकीन मानो नई मुंबई में जो सर्वे किया उसमें रिपोर्ट ऐसा आया है कि 80% सोसाइटी के लोगों का कहना है कि दादा जो बोलेंगे वो बिल्डर को हम बोलेंगे, कि उनको मालूम है कि दादा उनका नाम बोलेगा कि ये मकान बनने के बाद फिर से 10-15-20 साल में स्लैब सिपेज है,
दीवार लीकेज है, ये सिपेज लीकेज का मसला न हो इसलिए सही ढंग से लोगों को देगा, इसलिए लोग अपने पे विश्वास करते हैं। पक्का अभी शासन स्तर पे ये जो एफएसआर बढ़ाने का भी काम चल रहा है रिडेवलपमेंट में, नरेंद्र पाटिल ने बहुत झाड़ा झड़की ले लिया। अभी मैं मुझे इस पर अभी ज्यादा बोलने की कोई जरूरत नहीं, मैं इतना ही बोल मैं केवड़ सांगते हैं, शहरा मध्य चिटर लुटर बिल्डर बरेच फिरा लगे, चिटर लुटर लोगों का यानी लोगों को बहकाने का काम चालू है, फुटपाथ पे दुकान डाले जैसे काम कर रहे हैं। लेकिन सोच समझ के काम करो। और देखिए हम लोग ये बोल रहे हैं कि हर इंसान जो जन्म लिया है उसको मरना है, लोग तुम्हारे जाने के बाद तुम्हें बद्दुआ दे ऐसे काम में हमको जाना है। हमें लोग पीछे में हमारी याद करें, भाई इन्होंने भला किया नहीं किया वो बात अलग है, लेकिन इन्होंने बुरा नहीं किया इतना लोगों ने बोलना चाहिए। ये रीडेवलपमेंट के लिए मैंने तो विधानसभा में प्रश्न, तरांकित प्रश्न, अल्प प्रश्न, अर्धा तक चर्चा, लक्ष्यवेधी, नगर विकास खात्याच्या चर्चेमध्ये सहभाग होताना या रीडेव्हलपमेंटचा विषय काढला। माझ्या नंतर संदीप नायकाने सुद्धा दोन टर्म मध्ये ह्या विषयाला फार जोड दिलेले। नरेंद्र पाटीलांची सुद्धा भूमिका हीच, नरेंद्र तू एक काम कर, माताड्यांच्या जितक्या सोसायट्या त्या सगळ्या तू बिल्डर शोध, तुझ्या पाठीवर टाकती ना, मी उभा राहतो, जे काय पाहिजे कुठल्या बँकेचं फायनान्स पाहिजे कुठली बँक बोलतो, या बँकेकडून दादा 200-300 कोटी रुपये पाहिजे लोकांच्या गरजा, मला माहिती आहे अण्णासाहेब पाटलांचं जे वारस आहे ती लोकांची लूट करणार नाही, लोकांना शोषण करणार नाही। आणि म्हणून नरेंद्र तुला बोललो, हा विश्वासाने बोललो, कुठल्या विश्वासाने, की अण्णासाहेबांनी जशी माताडी कामगारांचं जीवन पूर्ण असं म्हणजे त्यागून टाकलं, त्याच अण्णासाहेबांचा वारस म्हणून त्या माताडी कामगारांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येण्यासाठी तू काम करत होती, आणि म्हणून त्या गोष्टीचा मी उल्लेख केला। एरवी काय का तुझ्या तू बिल्डर होण्याच्या काय तुझी काय मानसिकता नाही, परंतु चांगले प्लॅनिंग कर, तू नेतृत्व कर, संदीप तुला मदत करेल, आणि जेणेकरून त्या लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ते आपण करू। आता मगाशी माझ्याकडे ऐरोलीचे लोक आले होते, तिथे देशमुख वाडी नावाची वाडी आहे, त्या वाडीमध्ये साधारणपणे 84 लोकांची घर आहेत, एक कोणतरी असा म्हणजे बॉन्सर काय बोलतो बॉन्सर घेऊन बॉन्सर बाहेरच्या खुर्च्या त्याच्याच, टेबल त्याचा, हार पण त्याचा, बोर्ड पण त्याचा, आणि तो हार एकाला सांगून स्वतःला घालून घेतला असं प्रकार चित्र आनंद सुतारने मला सांगितलं। तिथले स्थानिक 84 पैकी 4 लोक नव्हते। आता माझ्याकडे जवळ त्याच्यातले जवळ 60-65 लोक आले होते की दादा आम्हाला अशा प्रकारच्या गुंडांचा त्रास होणे शक्य नव्हतं, तुम्ही एकत्र राहा, तुमच्या पाठीवर गणेश नाईक टाकते बघा, कुठल्या गुंडांची या नवी मुंबईत हिंमत नाही। नवी मुंबईत काल गुंडा नव्हता, आज नाही उद्या पण होऊ देणार नाही। नवी मुंबईत राज्य चालेल, दिल से प्यार करो, दिल पे राज करो, ऐसा एक तलवार चाकू फिरायचं राज्य या ठिकाणी आम्ही चालू देणार नाही। प्रेमाने लोकांनी सांगितलं तुम्ही अख्खी नवी मुंबई विकास करा, आमचं करा, म्हणजे आम्हाला काय जात, लोकांनी काही नाही चाहिजे। आता गावच्या लोकांच्या बाबतीत सुद्धा मी गावठाणाच्या बाबतीत सुद्धा जी प्रकल्पग्रस्त लोकांची भूमिका राहील त्याच भूमिकेवर आम्ही राहणार आहोत। त्यांची दुकान, त्यांची घर, दार, त्यांनी सांगितलं आम्हाला असंच राहायचं, असंच राहणार, कोणाची ताकद नाही ते तोडण्याची, गणेश नाईक त्याच्याकडे ताकदी बघा। झोपडपट्टी भागाकरता झोपडपट्टीला तुम्ही तुमच्या 365 किंवा अशा एफएसआयचा वादा नका करू, ती जागा त्या झोपडपट्टीवाल्यांचीच करा, मालकी हक्क मिळाला पाहिजे, जागेचा हक्क मिळाला पाहिजे, आणि अशा प्रकारे लोकांची जी स्वप्न आहे ती पूर्ण करण्याकरता तुमच्या आशीर्वादानं 90 सालापासून म्हणजे 31 वर्ष हा गणेश नाईक नवी मुंबईमध्ये तुमच्या सर्वांच्या हिताकरता प्रामाणिकपणे आम्ही काम करतो। खरं म्हणजे आज ह्या व्यासपीठावर देवीदास खांडेपाटलांची
कमतरता झाले होते. खरं म्हणजे देवदास पाटील, देवदास हंडे पाटील म्हणजे या परिसराचं चालतं बोलतं एक प्रकारचं ते लोकांच्या हिताकरता घोगवणार वादन होत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती सुनीता हंडे पाटील आज निश्चितपणे त्यांचं राहिलेलं कार्य पूर्ण करण्याकरता पुढे सरसावलेली आहे. भविष्य काळामध्ये समाजकारण राजकारण जे होईल ते जनतेच्या हिताचं होईल याचा निश्चितपणे विश्वास देतो. आणि 2023 साली आपल्याला घराची चावे देण्याकरता पुन्हा या ठिकाणी येईल असा विश्वास व्यक्त करून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.